लघु पाटबंधारे विभागाचे अफलातून प्रकार राकाय ते कोल्हापुरी बंधाऱ्यावर लोखंडी कठड्याच्या ऐवजी तयार केले बांबूचे कठडे. सडक अठुणी तालुक्यातील राका ते सौंदड मार्गावर चुलबंद नदी आहे. या नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती 2017 मध्ये करण्यात आली होती. या बंधाऱ्याच्या पुलावरून नागरिकांचा मोठ्या संख्येने ये जा असते. अशातच 3 वर्षांपूर्वी नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण लोखंडी पाईपलाईनची रेलिंग वाहून गेली. त्यामुळे या बंधाऱ्याच्या वारंवार बातम्या प्रकाशित होत असल्यानं तालुका प्रशासनानं या पुलावर बांबूची रेलिंग तयार केली आहे. सिमेंट पिशवीमध्ये वाळू भरून त्यावर बांबू टाकलेत. या बांबूंना कुठलाही आधार नाही. या ठिकाणी मागील वर्षी शेतकरी बैलबंडींसोबतच पुलावरून खाली पडला होता. तर यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. राका, पळसगाव, चिखली, कोकणा, कनेरी, मनेरी यासह अनेक गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. तर साकोलीवरून नवेगाव बांधकडे जाणारे बहुतांश प्रवासी अवजड वाहने याच मार्गाचा वापर करतात. अशात पुलाला कठडे नसल्यानं पुलावरून जाताना वाहनधारकांचा तोल चावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच दिवसाची मागणी होती की या ठिकाणी कठडे झाली पाहिजेत आणि त्या दृष्टीनं त्यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष झालं. या ठिकाणी जी वाहतूक होत आहे, खऱ्या अर्थानं परिसरातील सर्व शाळेचे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणामध्ये दडणवडणसुद्धा होत आहे आणि या कोल्हापुरी बंधाऱ्यावर निश्चितच कठडे होणे गरजेचं आहे. परंतु सातत्याने मागणी केली असता जे कोणी डिपार्टमेंट असेल त्यांच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे हे वास्तव आहे. आणि या ठिकाणी जे करण्यात आलेलं आहे आता तात्पुरती बांबूची व्यवस्था ती अतिशय धोकादायक आहे. आजच आपण चित्र बघितलं तर त्या ठिकाणी 2-3 बांबू गायब झालेले आहेत. आता न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी सुधीर शिवनकर, सडक अर्जुनी, गोंदिया.